एज्युकेशन विद मृत्युंजय या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्हाळा गडावरील अल्पपरिचित असणारी ऐतिहासिक ठिकाणे म्हणजे पाराशर आश्रम, हरिहरेश्वर मंदिर, नागझरी, विठ्ठल मंदिर या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चार दरवाजामधून वर आल्यानंतर डाव्या बाजूला साधोबा तलावापासून एक छोटा रस्ता गेलेला आहे. या रस्त्याने वर आल्यानंतर आपणाला पाराशर आश्रम पाहावयास मिळतो. हा पाहतो पाराशर ऋषींचा पाराशर आश्रम. या पाराशरम आश्रमाच्या बाहेर एक माहिती फलक आपणाला दिसत आहे. चला बघूया आपण या फलकावर काय माहिती दिलेली आहे ती. पाराशर आश्रम. पाराशर मुनीने आपली पत्नी सत्यवतीसह तपश्चर्या कालावधीत आश्रम स्थापन केला होता. तो हा पाराशर आश्रम अर्थात हरिहरेश्वर मंदिर. येथेच कुष्ठ निवारण तीर्थ होते. विठ्ठल मंदिर व पाराशर आश्रम या मार्गात पाराशर मुनींनी सिद्ध कुंड तयार केले होते, यालाच आज सिद्ध भावसे म्हणतात. अशा प्रकारची माहिती या आपल्या फलकावर पाहावयास मिळते. आता आपण पाराशर आश्रमाच्या आत जाऊया. पाराशर ऋषी याच ठिकाणी पन्हाळगडावर सहपत्नी वास्तव्यास होते व याच ठिकाणी कुष्ठ निवारण तीर्थ देखील होते. आज देखील हे पाराशर ऋषी यांचा आश्रम पाहावयास मिळतो. आपल्याला जे समोर मंदिर दिसत आहे हे पाराशर ऋषी मुनी यांच्या कालखंडातील मंदिर आहे. चला तर बघूया यामध्ये कोणकोणत्या मूर्ती आहेत त्या मंदिरात. हे पहा, आपल्याला जी समोर मूर्ती दिसत आहे ती हरिहरेश्वर या देवतेची आहे. ही मूर्ती चतुर्भुज आहे, म्हणजे या मूर्तीला चार हात आहेत आणि ही अखंड एका दगडात कोरलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आपणाला दिसत आहे. याच मंदिराच्या बाहेरील बाजूला आपल्याला विघ्नहर्ता श्री गणेशाची उजव्या सोंडेची मूर्ती आपणाला पाहावयास मिळते. ही मूर्ती देखील दगडात कोरलेली आहे. अत्यंत आकर्षक अशी श्री गणेशाची ही मूर्ती आहे. याच्याच पुढचं जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे. हा पहा, नंदी दारात आहे आणि आत बघा, ही महादेवाची पिंड आपल्याला दिसत आहे. अत्यंत शांत आणि प्रसन्न आणि थंड असं वातावरण या मंदिरात आपणाला पाहावयास मिळत आहे. हा जो भोवतालचा परिसर आहे हा पाराश्रम आश्रमाचा भोवतालचा परिसर आहे. कालांतराने यामध्ये जरी पडझड जरी झाली असली तरी आपणाला देखील आज देखील हा पाराशर आश्रम पाहायला मिळतो. तर आश्रमापासून 8 ते 10 पावले पुढे चालत गेल्यानंतर आपणास नागझरी तीर्थ हे ठिकाण पाहावयास मिळते. आता आपण या नागझरीविषयी माहिती या फलकावर लिहिलेली आहे ती वाचूया. नागझरी तीर्थ. पाराशर मुनींच्या तपश्चर्येमुळे संतप्त झालेल्या नागाने पन्हाळा गडावरील सर्व स्नान संध्या करणारी पाण्याची ठिकाणे आटवली. ही गोष्ट पाराशर मुनींच्या लक्षात आल्यावर नागांना शाप न देता अभय दिले. त्यामुळे नागांनी पाताळ गंगा नदीचा एक झरा पाराशरांना दान केला, ते हे नागझरी तीर्थ. यामुळेच 32 शिराळा येथे नागपंचमी उत्सव होतो. जोवर हे जग नष्ट होणार नाही तोपर्यंत हा ईश्वरी झरा अखंड वाहत राहणार आहे. मुघलकालीन अरबी शिलालेख. अशा प्रकारे माहिती आपल्याला या फलकावर पाहावयास मिळते. हे पहा, नागझरी तीर्थ हे संपूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असं बांधकाम याचं केलेलं आहे. यातील पाणी जे आहे अत्यंत स्वच्छ पाणी आणि अत्यंत चविष्ट पाणी आपल्याला पाहावयास मिळते. आज देखील पन्हाळगडावरील लोक या नागझरी तीर्थातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करताना आपणाला पाहावयास दिसतील. आता आपणाला असा प्रश्न पडला असेल की या तीर्थाला नागझरी तीर्थ हे नाव का बरं दिलं असेल. तर पाताळातील नागांनी पाराशर ऋषी यांना पाताळ गंगेतील एक झरा तीर्थ म्हणून दिला. या गोष्टीचे स्मरण राहावे म्हणून पाराशर ऋषी यांनी या ठिकाणाला नागझरी नाव असं दिलेलं आहे. नागझरी तीर्थाच्या एका भिंतीमध्ये आपणाला अरबी भाषेत एक शिलालेख कोरलेला पाहावयास मिळतो. शिलालेख म्हणजे काय? तर दगडावर कोरलेल्या लेखाला शिलालेख असे म्हणतात. हा जो शिलालेख आहे हा दगडामध्ये कोरलेला आहे आणि हा अरबी भाषेतील आहे. या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे, आकाश आणि पर्वत्र एकत्र मिळाले व त्यातून शेकडो झरे निर्माण झाले. अनेक झरे उत्पन्न होऊन नाहीसे झाले, परंतु हा झरा व ही टेकडी या स्थानी कायम राहिली. या झऱ्याचे बांधकाम इब्राहिम आदिलशहा याच्या कारकिर्दीत दाऊद अका याने केले. हिजरी सन 955 साली, इसवी सन 1535. याचा अर्थ असा की हे नागझरी तीर्थाचे जे बांधकाम आहे संपूर्ण दगडी, हे इब्राहिम आदिलशहाच्या कारकिर्दीत दाऊद अका याने केलेलं आहे. आणि मुस्लिम कालगणनेनुसार हिजरी सन म्हणजे 955 सालीच, म्हणजे इसवी सन 1535 मध्ये ह्या जे नागझरी तीर्थ आहे याचे संपूर्ण बांधकाम झालेलं
आहे अशी माहिती या शिलालेखामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. नागसरी तीर्थापासून 10-20 पावले पुढे वर चालत गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला आपल्याला ऐतिहासिक असे विठ्ठल मंदिर पाहावयास मिळते. या ऐतिहासिक विठ्ठल मंदिराबाबत या फलकावर काही माहिती दिलेली आहे. काय आहे माहिती ती आपण वाचून पाहूया. विठ्ठल मंदिर, हे विठ्ठल मंदिर 14व्या शतकातील आहे. या विठ्ठल मंदिरात नुकत्याच वज्रलप केलेल्या विठ्ठल, राई, रुखमाई या 3 नावे मधील पौराणिक सुबक मूर्त्या आहेत. या परिसरात पाराशर काळातील नागेश मंदिर आहे. या नागेश मंदिराचे जवळ पाराशर पत्नी सत्यवती यांचे सत्यवती लिंग हे तुळशी वृंदावनामध्ये अस्तित्वात आहे. आता आपण असे ऐतिहासिक विठ्ठल मंदिर आतमध्ये जाऊन पाहूया. चला तर आता आपण विठ्ठल मंदिराच्या बरोबर समोर येऊन उभं राहिलेलो आहे. आता हे विठ्ठल मंदिर आहे बघा, ह्याचं बांधकाम हे 14व्या शतकातीलच आहे. पूर्ण दगडामध्ये याचं बांधकाम केलेलं आहे. पहा, याला कुलूप लावलेलं आहे, दार बंद आहे या मंदिराचं. आपण जर आत पाहिलं मूर्ती तर आपल्याला 3 मूर्त्या दिसत आहेत बघा. विठ्ठल, राई आणि रुक्माई अशा 3 मूर्त्या आपल्याला पाहावयास मंदिरात दिसत आहेत. आणि याचं बांधकामाचे खांब आपल्याला दिसत आहे बघा. अत्यंत प्राचीन आणि उत्कृष्ट असं याचं मंदिराचं बांधकाम केलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. हा प्राचीन खांब मंदिरासमोर उभा असलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. हे जे समोर आपल्याला दिसत आहे हे पाराशर ऋषी यांची पत्नी सत्यवती यांचं हे लिंग आहे. हे आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये पाहावयास मिळत आहे. हे जे आपल्या समोर दिसत आहे हे विठ्ठल मंदिराच्या शेजारचं मंदिर आहे, नागेश्वर मंदिर. या ठिकाणी बघा, बाहेर आपल्याला नंदी दिसतोय आणि आतमध्ये महादेवाचे पिंड आपल्याला पाहावयास मिळते. हे आहे नागेश्वराचं मंदिर. हे नागेश्वर मंदिर देखील आपल्याला अत्यंत प्राचीन असलेलं पाहावयास मिळतं आहे. याच्या बांधकामावरूनच कळतंय की 14व्या शतकातलेच असावे. हे जे आपल्याला दिसत आहेत ही तुळशी वृंदावन आहेत. आणि हे विठ्ठल मंदिराच्या दोन्ही बाजूला अशाच प्रकारच्या आपल्याला तुळशी वृंदावन पाहावयास मिळतात. ही समोर दिसणारी जी विहीर आहे याचं नाव आहे सिद्धबाव. पाराशर ऋषी मुनींनी जे निर्माण केलेला सिद्ध कुंड होता त्याला आपण आता सध्या सिद्धबाव या नावाने ओळखतात. हे जे आपल्याला समोर दिसत आहेत हे दगडी कुंड आहेत. हे दगडांमध्ये कोरलेले आहेत बघा. वेगवेगळ्या आकाराचे 2 कुंड आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन ऐतिहासिक माहितीसाठी आमचे एज्युकेशन मृत्युंजय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.